हरि ओम श्री राम अंबज्ञा। मी राजश्री महादेव वंढे, उदगाव एस केंद्र। माझा मुलगा सिव्हिल येऊन एम टेक झाला आहे। त्याला 2 वर्ष तो वालचंद कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम केला। मग परत एक इंटरव्ह्यू द्यायचं होतं, त्याला अजून परमनंट नाही आहे। पण परत एक वर्ष लिहून घेतात आणि 1 वर्षानंतर त्याची नोकरीचं काही हे नसते। मग गेल्या वर्षी इंटरव्ह्यू होता त्याचा, आणि त्यावेळेला का नाही 150 लोकांचे इंटरव्ह्यू घेतले आणि हे जे 6वा नंबर होता। मग याला मुलग्याला काळजी लागली होती, आता नोकरीचं काय खरं नाही। पण मला बापूंच्यावर पूर्ण विश्वास होता। मी सुचितदादांना फोन करून विचारले की दादा असं असं माझ्या मुलग्याच्या नोकरीचं लागणार आहे का नाही, आणि 3 सरांना फक्त निवडणार होते, हे मुलगा 6वा नंबर होता। मग बापून सुचितदादांनी हनुमान चालीसाचं मला पठण दिले। मग मुलगाला विश्वास नव्हता की तू काय सांगतेस, माझं काय नोकरी 6वा नंबर आहे आणि 3 नंबरच काढणार आहे, तू मला काय माहीत नाही, पण तुला उपाय सांगितले ना तू कर। पण त्यांना केला नाही, फक्त उपाय तर 3 वेळा हनुमान चालीसा सांगितलं, तरी सुद्धा माझा मुलगा करत नव्हता। मी केलं आणि 6वा नंबर होता, तिसरा नंबर आला आणि त्याला घेतलं। हरिओम श्रीराम अंबज्ञा।